नाशिक रोड जुना सायखेडा रोड पिंटो कॉलनी येथे 12 ऑक्टोबरला शिवसेना नगरसेवक प्रशांत दिवे आणि नगरसेविका मंगल आडाव यांच्या जनसेवा अभियानाला प्रारंभ झाला. नागरी सुविधांच्या पूर्तीसाठी हे अभियान राबवले जात आहे. या अभियानात आधार कार्ड नोंदणी दुरुस्ती, मतदार नाव नोंदणी अभियान, बेरोजगार युवती महिलांसाठी मोफत व्यवसाय प्रशिक्षण, अन्न सुरक्षा धान्य योजना, शासकीय दाखला प्रमाणपत्र आदी सुविधा पुरवल्या जात आहे. नागरिकांनी या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद दिला असून त्यांनी प्रशांत दिवे व मंगला आडाव यांना धन्यवाद दिले. मी इथे आलो, माझं 10 मिनिटात इथे काम झालं. मला इतर ठिकाणी 3-3 तास लागायचे. तिथं हाच उपक्रम यांनी 10 मिनिटात दिलं. माझ्या मिशीनचं बड्डेच बदलायचं होतं, त्यांनी आल्या मला इथे ताबडतोब बदलून दिलं. मी त्यांचा खूप आभारी आहे आणि असाच उपक्रम त्यांनी सतत राबवत राहावा आणि इथे अजून 3 दिवस वाढून नागरिकांना द्यावे ही माझ्याकडे विनंती. इथले आम्ही आणि इथले नगरसेवक प्रशांत दिवे भाऊ त्यांनी खूप इथे आम्हाला सहकार्य केले. आम्हाला आधार कार्ड मिळत नव्हतं, पॅन कार्ड पण मिळत नव्हतं. इथे आम्हाला खूप कामं झाली, पहिल्या दिवशी कामं झालेले इथं. आणि आम्ही राशन कार्डाचे पण फॉर्म भरले, आमचं पहिल्या दिवशीच इथे काम झालेले आहे. आणि राशन कार्डाचे फॉर्म भरले तरी सहकार्य पण सगळ्यांनी केलं, सगळी सोय सांगितली आहे. इथे तिथे फिरावं लागलं नाही, बट झटपट आमचे कामं इथे सगळे झालेले. लोकांची खूप चांगली मदत होती आणि विकास ठिकाणी त्यांनी सर्व करण्यात या योजनेचा अधिकाधिक लोकांनी लाभ घ्यावा हीच माझी लोकांनाही विनंती आहे. इधर मेरा आधार कार्ड का चेंज डेट ऑफ बर्थ चेंज किया जो कि आधा घंटा के अंदर हो गया है और पैन कार्ड का भी सुविधा है. इसलिए मैं प्रसन्न हूँ और मंगला दाई को बहुत धन्यवाद देता हूँ और ये सब सुविधा सबके लिए बहुत उपकार हो रहा है. वी आर थैंकफुल टू देम एंड ग्रेटफुल. शनिवार दिनांक 20 ऑक्टोबर पर्यंत हे अभियान राबवले जाणार आहे. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक रोड.